हे जी सगळी चांगली कामं आहेत जी आतापर्यंत जिला कोणा हाताने घडली नाही ते आमच्या हिंदुत्ववादी सरकार करून दाखवेल. प्रेमीची इच्छा होती ते प्रतापगडाच्या पायथ्याशी हे अफजलखानाच्या जे काही कबरीच्या आजूबाजूला जे काही अतिक्रमण वर्षानुवर्ष तिथे होत आणि ती हटवण्याची मागणी आणि इच्छा ही प्रत्येक शिवप्रेमीची होती. महाराजांवर छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे आम्ही सगळे जण आहोत आणि जे इतिहासामध्ये कोणालाही जमलं नाही कोणाची हिंमत झाली नाही हे स्वतःला हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणतात. आता भगवा घेतला म्हणजे कोण हिंदुत्ववादी होत नाही पण खऱ्या अर्थाने इतिहासामध्ये या घटनेची नोंद होईल असा क्षण राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काल या महाराष्ट्राच्या सरकारने हिंदुत्ववादी सरकारने हे आम्हाला प्रत्येकाला तो क्षण अनुभवायला दिलेला आहे. ते अतिक्रमण काल आमचे डोळे उघडण्याच्या अगोदर झोपेतून हे सगळे अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया काल पूर्ण केली. या पूर्ण ऐतिहासिक क्षणासाठी असंख्य हिंदुत्ववादी संघटना शिवप्रेमी सगळे एकत्र आले होते वर्षानुवर्ष मागणी करत होते. पण अफजल खानवर प्रेम करणारे आतापर्यंत जे राज्यकर्ते होते ज्यांना फक्त हातात भगवा घेण्याचे आहे पण मनामध्ये हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे दादा हे घेऊन असणं हे खऱ्या अर्थाने फक्त आमच्या देवेंद्रजींनीच दाखवून दिलेलं आहे. म्हणून आजचा हा क्षण हा आम्ही सगळे शिवप्रेमी म्हणून आम्ही इथे साजरा करण्यासाठी एकत्र आलेलो आहे. जे काही काल त्यांनी जो क्षण अनुभवायला आम्हाला दिला त्यासाठी सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आम्ही मनापासून आभार मानतो. जे कुठलंही राज्यकर्त्याला जमलं नाही ते आमच्या देवेंद्रजींनी करून दाखवलं यासाठी आम्ही मनापासून त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर याही पुढे म्हणजे नुसतं प्रतापगड नाही पण विशालगड असो मुंबईचा शिवडी किल्ला असो जिथे जिथे अतिक्रमण करून आमच्या हिंदूंकडे वाकडे नजरेने बघण्याची जी काही हिंमत विविध ह्या धार्मिक स्थळांवर आणि ऐतिहासिक स्थळांवर जे सुरू आहे त्या सगळ्या गोष्टीला भविष्यामध्ये काढण्याचं काम आमचं हिंदुत्ववादी सरकार करेल एवढा मी विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. जसं मी सांगितलं की हातात फक्त भगवा घेऊन कोण हिंदुत्ववादी होत नाही. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे गेली 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं नेतृत्व करत होते पण ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले तो नवाब मलिक असो असलम शेख असो किंवा हसन मुश्रीफ असो हे काय वाकड्याने नजरेने त्यांना पाहत असेल आणि हे त्यांना हिंमत दाखवू पण शकले नाही त्यांच्या समोर आणि जे उद्धव ठाकरेंना वर्षानुवर्ष जमलं नाही ते आमच्या देवेंद्रजींनी एका सकाळी करून दाखवलं ह्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान आहे. नुसतं फुकटे हातात भगवा घेऊन कोण हिंदुत्ववादी होत नाही मनाने आणि हृदयाने हिंमत हिंदू व्हायला पाहिजे आणि ते आमच्या देवेंद्रजींनी दाखवून दिलेलं आहे. तेव्हा जसं देवेंद्रजींनी काही सांगितलं तेव्हाही काही तांत्रिक अडचणी आलेल्या पण आता सरकार आल्यानंतर त्याही तांत्रिक अडचणी दूर करण्याचं काम देवेंद्रजींनी केलेलं आहे. माझं म्हणणं असं आहे की 2.5 वर्ष जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा या तांत्रिक अडचणी दूर करता आल्या नाही. तुम्हाला एवढा हिंदूंवर प्रेम आहे ना, तुम्हाला एवढं महाराजांवर प्रेम आहे, वर्षानुवर्ष सांगताय, उद्धव ठाकरे सांगतात, त्यांचे हे सगळे सांगतात, राष्ट्रवादी तर वर्षानुवर्ष आम्ही महाराजांचं कॉपी राईट घेतलं असं दाखवतात, मग का केलं नाही या सगळ्या गोष्टी. मग आज जेव्हा हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आलं तेव्हा देवेंद्रजींना कसं जमलं.
तुम्ही अनधिकृत बांधकाम स्वतः बांधलेलं आहे, मात्र विरोधामध्ये असताना तुम्ही स्वतः बांधकाम साठी बांधली होती, तुम्ही कबरही हटवली होती, आता सरकार तुमचं आहे कबर हटवली. कबर हटवण्याच्या अगोदर तुम्हाला सांगणार नाही एवढं विश्वासाने सांगतो. तसं तुम्ही झोपेत असताना अतिक्रमण हटवलं, तसं तुम्ही एकदा झोपेत असताना कबर पण तिथे हटवली जाईल एवढं विश्वास आहे. ह्या सगळ्या हे अफजल खान असेल, औरंगजेब असेल, यांच्या आठवणी आम्हाला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कशाला पाहिजे? त्यांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, आमच्या इतिहासाला गालबोट लावण्याचं काम ह्या नालायकांनी केलेलं आहे. त्यांची कुठलीही आठवण आम्हाला महाराष्ट्रामध्ये नको, फक्त त्यांची वेळ आणि काळ आणि तारीख हे आम्ही तुम्हाला न सांगता जाहीर करू. संभाजी सर्वसामान्यांसाठी खुली करा. आता राजांना तो अधिकार आहे बोलण्याचा, तशी मागणी होती तशी केली असेल तर मग ते महाराष्ट्राचं सरकार त्याच्याबद्दल विचार करेल. ऐसा आहे ना, जो किसी हुआ नहीं वो हमारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने करके दिखाया है. ये मांग पुरानी थी 2017 से, हमने बार बार इसको हमने बोला था कि इस कबर को हटाना, इस कबर के आजू बाजू जो इंक्रोचमेंट है उसको हटाना चाहिए, ऐसी मांग सब हिंदुत्वी संगठनों ने की थी, पर किसी को भी वो हिम्मत हुई नहीं. जो हमारे देवेंद्र जी फडणवीस जी ने कल ये दिन के वक्त होने के पहले ये पूरा ऐतिहासिक ऐसा काम किया है, जो ठाकरे गुट की तरफ से तो प्रतिक्रिया आएंगी नहीं, क्योंकि अभी उन्होंने उनके ऊपर जिनके साथ वो बैठे हैं उन्होंने तो उनको सांस भी लेने के लिए उनकी परमिशन लेनी पड़ती है, तो वो तो उसके बारे में मत व्यक्त करना तो दूर की बात है. क्या मुझे मानते हैं कि 2 दशकों से वहाँ पे इस प्रकार हो रहा था, इतनी क्षेत्र पर तो कब्जा हो गया था, दुकानों पर बाबा पीर बैठने लगे थे, वहाँ मानसिक इलाज होने लगा था, कोई दिन देखने बोलने वाला नहीं था? ऐसा नहीं है कि कोई देखने बोलने वाला नहीं था, बहुत सालों से जैसे मैं कह रहा हूँ कि हिंदुत्वी संगठन की कोशिश कर रही थी, मगर सही लोग सुनने वाले नहीं थे. कभी देवेंद्र जी जैसे लोग आज सरकार में आए हैं, हमारे सरकार को लीड कर रहे हैं, हमारे एकनाथ शिंदे साहब उनके साथ में है, तब जाके ये बहुत बड़ा निर्णय हुआ है, इसलिए इसके बारे में हमको अभिमान है. कभी टेक्निकल डिग्री कर देते, कल भी देवेंद्र जी ने कहा बाइट अगर आपने सुना रहे 2017 में डिसीजन आने के बाद एग्जीक्यूशन करने के लिए टेक्निकल डिग्री कर दीजिए जो अभी दूर की है. आखिर में आप समझिए इसमें जो सरकार है उसकी विल पावर इम्पोर्टेंट होती है. आज हमारी सरकार की इच्छा शक्ति है, विल पावर है कि इस अतिक्रमण को हमको हटाना है, इस इंक्रोचमेंट को हटाना है, इसलिए तो ये लोगों की कबर जिन्होंने छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज को तकलीफ दी, हमारे बहुत हमारे लोगों को मारा है, तो उनको उनकी कबर और ये सब उनकी जो ये सब निशानियां है हमारे राज्य में होने की जरूरत ही नहीं. प्रतापगड आहे, अन्य जे काय विशालगड आहे, तुमच्या मुंबईमध्ये शिवडी किल्ला आहे, या सगळ्या सगळ्या किल्ल्यांचे जे काय अतिक्रमण करून पाय पसरवण्याची जी काही हिंमत जे सुरू आहे आणि हिंमत ज्यांच्या जोरावर सुरू होतं ते तर आता काही सत्तेमध्ये नाही आहे, म्हणून हे सगळं आता गुंडाळायला, आता ह्या प्रतापगड नंतर त्यांना पुढे पण डोक्यात अक्कल असेल तर गुंडाळायला सुरू करतील, नाहीतर अचानक रात्री उचलायला लागेल, आम्हाला दुसरा पर्याय नाही. सुषमा अंधारेंचे वाक्य आता आले, ह्या विषयावर बोलत असेल बोला, आता उजेडाचा दिवस आहे, अंधार नको आहे. आजचा हा विषय, आजचा विषय नाव बदलाव अशी मागणी चांगली गोष्ट आहे. गोपाल शेट्टी साहेब आमचे सिनियर खासदार आहे, त्यांची तशी मागणी असेल तर सरकार निश्चित पद्धतीने अंमलबजावणी करेल ना.
मी तुम्हाला सांगतो जे सगळी चांगली कामं आहेत जी आतापर्यंत जिला कोणा हाताने घडली नाही ते आमचं हे हिंदुत्ववादी सरकार करून दाखवेल.